Goa needs more 500 electrical buses, says Kadamba Transport Corporation Limited Chairman. He also said that soon Goa will also have much more charging stations across the state. In future, आता आमका आणि 500 बसी आम्ही इलेक्ट्रिक बसी आम्ही घेतले आम्ही त्या खातीर आम्ही जो प्रपोजल आमचा सरकारी केला त्याचे त्यांना विचार करपा जाय तुम्ही इलेक्ट्रिक टेंडर असता नाही ते कोणी घेऊ पाता नाही टेंडर असता ते कोणी घेऊ शकता ज्यांना टेंडर ओपन असता आणि किती बसींची गरज आहे आणि एक आमचे 500 जरी बसी आम्ही इलेक्ट्रिक बसी जाय पण 500 बसी हाडपाक तुमकडे रस्ता हा इतले सर तुम्ही म्हणता 500 बसी म्हणता पण तुमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणता आमच्याकडे चार्जिंग स्टेशन ना त्याच्या किती इम्प्लिमेंटेशन करतले नाही आम्ही होता मडगाव एकीकडे चार्जिंग स्टेशन बसी घेतले मी चार्जिंग स्टेशन ना ना त्या सगळे चालले चार्जिंग स्टेशन मागे बसी घेतले झाल्या बसी कशी घालतील ना प्रॉब्लेम झाले नाही जाय सो ह्या 5 वर्षांनी 500 येतल्यो एका वर्षांनी येतल्यो आता हांव तुका आता सांगपाक शकना आमच्या इकडे एक सीएमआ कडे आम्ही मिटींग दौरल्या आणि ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक घेऊन त्याचे आम्ही डिस्कशन चार्जिंग स्टेशनाचे चालू केले तुम्ही चार्जिंग स्टेशनाचे आमचे प्रपोजल आहे की ते बाकी कडे जावपाक जाय चार्जिंग आता सध्या मडगाव एकीकडे असा पणजे जावपाक जाय ते पयली जावपाक जाय चार्जिंग स्टेशन कितलो वेळ लागता सेटअप करपाक ताका सेटअप म्हणजे ते आमच्या कित्याक थोडीच बशी आसलेली आणि आम्ही ते किती केल्ल्यो मडगावच्या रुटान चड बशी वयताले म्हणजे ते आम्ही मडगावचं चार्जिंग पॉईंट केलेलो आता बाकीच्या रुटार जर घालतले जाल्यार ऑल ओव्हर गोवा प्रत्येक डेपोचेर आमचे चार्जिंग स्टेशन आसचे पडटले देवेंद्र गांवकर फॉर हेराल्ड टीव्ही